विश्वास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य। अंधेरी प्रभाग क्रमांक 81 मधील निकृष्ट दर्जाचा कामाचा उलगडा, शौचालयाच्या टाकीला येतोय भ्रष्टाचाराचा वास। दाखवला करोडोंचा खर्च पण प्रत्यक्षात 20 लाखांचे काम सुद्धा नाही। निकृष्ट कामांमुळे नागरिकांना होतोय मनस्ताप। अंधेरी पूर्वेला महानगरपालिकेच्या निधीतून प्रभाग क्रमांक 81 मध्ये मालपाडोंगरी नंबर 3 साईबाबा मंदिर शेजारीच मागील 9 महिन्यांपासून शौचालयाचे काम सुरू आहे। शौचालयाचे काम सुरू असल्यामुळे मागील 9 महिन्यांपासून स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। नागरिकांना शौचालयाचे काम सुरू असल्यामुळे इतरत्र जावे लागतंय, याचा त्रास लहान मुलं महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना होत असून लवकरात लवकर शौचालय सुरू करण्याची मागणी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक यांच्यासह पालिकेला केली आहे। या शौचालयाच्या कामावर महानगरपालिका यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा लक्ष नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। ठेकेदाराच्या चुकांमुळे मुंबईकरांच्या कराचा शौचालयासाठी करोडो रुपयांचा वापरलेला फंड वाया गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। महापालिका नियुक्त ठेकेदाराने शौचालयाचे काम पूर्ण केले, परंतु शौचालयाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि टाकी ही निकृष्ट दर्जाची बांधल्यामुळे आजूबाजूचे सांडपाणी टाकीत जमा होते आहे। टाकीला वॉटर प्रूफिंग करण्यात आले नसल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। दरम्यान स्थानिक याबद्दल काय म्हणतायत तेही पाहूया। टाकी बांधली ना खालची टाकी लीक झाली आहे, त्याला परत बांधायचं काय काय माहिती नाही, पण संदीप नाही ती जणांनी विचारलं आता समोरून कोण विकलाच करत नाही, आता माणसं पण कंटाळली, शेवटी आतला वापरतात, तिकडची माणसं तिकडचा वापरतात, आताच बंद आहे। एक मध्ये चालू केलं पूर्ण रस्ता भरलेला बंद करून टाकला। आता इकडची जी माणसं आहेत ना जी सेनेमध्ये आहेत त्यांनी सांगितलं, आता त्यांना जर अजून पण कळत नसेल ना मग आपण काय करू नाही शकत। केलं वरती केलं टाके बिकी सगळं झालं आणि आता आहे तसंच आहे। एक साल के ऊपर गए काम बंदी, अरे बहुत दिन हो गया आप लोग कोई खड़े बीच को चालू करवा दो। मला वाटतं वर्ष 3 वर्ष झाला असेल संजीव नाही त्रास, म्हणजे आता लोक एक एक तास सकाळ झाल्या जावं लागतं, एवढा पैसा खर्च करून बांधायचे लोकांना, लोकांसाठी भले पैसे गेले तरी चालतील पण लोकांच्या सुविधा तर चालू झाल्या पाहिजे। एकीकडे स्थानिक नागरिक शौचालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना ठेकेदाराच्या चुकांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे। महानगरपालिका अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांना 3 ते 4 वेळा कळवून सुद्धा दुर्लक्ष केलं असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे।